नाही अशोक चव्हाणांच्या अगोदर बाळासाहेब अध्यक्ष होते. बाळासाहेबांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी विश्वासघात केला की नाही केला, का त्याच्या संमतीने झालं आहे मला माहीत नाही आहे. बाळासाहेब थोरातांचं ह्या सत्यजीतच्या निर्णयाला समर्थन आहे का? म्हणजे मग नाना पटोलेंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल की विश्वासघात केला का नाही केला. सत्यजित तांबेंनी जो निर्णय केलेला आहे तो त्यांचा अपक्ष उभा राहण्याचा, तो त्यांनी व्यक्तिगत घेतला का पक्षश्रेष्ठींना विचारून घेतला याची मला माहिती नाही आहे. चंद्रकांत खैरेंचं जे काही विधान आहे हे त्यांच्या बुद्धिमत्तेची मला खरं क्यू करावं वाटतं. अशी बेताल युद्ध करायला त्यांनी थांबवलं पाहिजे. असं की पंकजाताई आमच्या नेत्या आणि एवढा मोठा वारसा त्यांना आहे. मला वाटतं चंद्रकांत खैरेंचं जे काही विधान आहे हे त्यांच्या बुद्धिमत्तेची मला खरं क्यू करावं वाटतं. अशी बेताल युद्ध करायला त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि त्यामुळं पंकजाताईंची भूमिका ही पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे आणि या पक्षाचं नेतृत्व नेतृत्व करत आहे आणि ते करत राहणार आहे. नाही, नाना पटोले यांनी विश्वासघात केलं म्हणून असं सांगितलं सत्यजित तांबेबद्दल, तर भाजप त्याचं समर्थन करणार आहे का आणि पाठिंबा देणार आहे का? असं नाना पटोलेंना काय वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे नाना पटोलेंनी त्यांचे माजी अध्यक्षांनाच विचारला पाहिजे हा प्रश्न. नाही, काँग्रेसने भूमिका जाहीर केली ना काही सत्यजित तांबे विश्वासघात केले त्यांचे. नाना पटोलेंचे अगोदर जे प्रदेशाध्यक्ष होते मला वाटतं अशोक चव्हाणांच्या अगोदर बाळासाहेब अध्यक्ष होते. बाळासाहेबांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी विश्वासघात केला की नाही केला, का त्याच्या संमतीने झालं आहे मला माहीत नाही आहे. भाजप समर्थन देणाऱ्यांची माहिती अशी आहे की बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या एका नेत्याचा फोन झालेला होता, त्यातच पुन्हा महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री सुद्धा एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे बोललेलं आहे की अशा पद्धतीचे लोक बाहेर जास्त काळ ठेवून चालत नाही आहे आणि ते आम्हाला हवे आहे. कुठेतरी त्याचं एक कनेक्शन इथे लागलं जात आहे. नाही, म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बाळासाहेब थोरातांचं ह्या सत्यजीतच्या निर्णयाला समर्थन आहे का? म्हणजे मग नाना पटोलेंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल की विश्वासघात केला का नाही केला, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे की सत्यजित तांबेंनी जो निर्णय केलेला आहे तो त्यांचा अपक्ष उभा राहण्याचा, तो त्यांनी व्यक्तिगत घेतला का पक्षश्रेष्ठींना विचारून घेतला याची मला माहिती नाही आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाने जर त्यांना समर्थ द्यायचं ठरवलं तर त्याला त्याचं आम्ही स्वागतच करू. पण शेवटी पक्षामध्ये निर्णय कोणामध्ये द्यायची न द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे, त्याला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही आहे. नगरमध्ये भाजपची टीका होती नाही. आता शेवटी पक्षश्रेष्ठींना आम्ही विनंती केलेली आहे की ऑलरेडी या बाबतीमध्ये लोकांच्या कार्यकर्ते भावना आहेत, तीव्र आहेत, त्या त्या प्राप्त परिस्थितीत जे काय आंदोलन झाले असतील तर त्यांनी आता त्या बाबतीमध्ये काय पक्ष निर्णय करायचा आहे, एकत्र लोकांनी पक्ष कार्यकर्ते बैठक घेऊन मग वस्तुस्थिती काय. अजून सत्यजित तांबेंना भाजपने पाठिंबाच दिलेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता पाठिंबा देण्याचा निर्णय होईल त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार होईल ना. नाही, साहेब भारतीय जनता पक्षाची क्षमता जिल्ह्यामध्ये अधिक अगोदर चांगली आहे, असं काही नाही की सत्यजित आल्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. पण निश्चितच पक्षामध्ये आल्यानंतर संघटनेमध्ये आणखीन त्याचा कसा आपला चांगला उपयोग करून घेता येईल, त्यांचं मूळ संघटन जे होतं त्या संघटन शक्तीचाही पक्षाला त्याचा पाठबळ मिळेल. शेवटी पक्षामध्ये असं काही बंधनं नाही आहे कुणी या येऊ का नाही येऊ, पण शेवटी चांगले लोक यावे त्यासाठी पक्षश्रेष्ठ निर्णय करत असतात आणि त्याचा फायदा पक्षाला होत राहतो. हे